आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द या आमच्या गावी आम्ही आज सर्व गावातील अखंड मराठा समाज, महिला पुरुष, गावातील सर्वच तरुण मंडळी आम्ही सर्व एकत्र येऊन आज मराठा आरक्षण आंदोलन यावर सर्वांनी मिळून चर्चा केली आणि त्या चर्चेमधून आम्ही आज गावातून असा ठराव केला की गेली 14 महिने मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाचा लढा सुरू ठेवून मराठा समाजाच्या लेकर बाळासाठी लढत आहेत त्या लढ्याला पाठिंबा म्हणून आम्ही जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आपल्याला येत्या काळात आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही आमच्या गावातून ते आंदोलन सुरू ठेवणार आहोत। येत्या काळामध्ये आम्ही कुठल्याही पक्षाच्या प्रचाराला, सभेला, मीटिंगला आमच्या गावातून कोणीही जाणार नाही। कुठल्याही राजकीय नेत्याच्या दबावाला, आमिषाला बळी पडणार नाही असं गावातील सर्व महिला पुरुष एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। त्यामुळं हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो लढा असाच सुरू राहिला पाहिजे आणि ज्या काय मराठा समाजाची आज अवस्था आहे ती अवस्था कुठेतरी बदलली पाहिजे। यामुळे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सर्वांना विनंती करतो की मनोज जरांगे पाटलांनी एवढ्या वर्षानंतर आपल्याला जो निष्कलंक, निस्वार्थी असा या मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्याला नेतृत्व मिळालं, ते नेतृत्व जपणं आपल्या सर्वांचं काम आहे। त्यामुळे आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वजण सुद्धा आपापल्या गावामध्ये बैठक घेऊन सर्वांनी हा आमच्याच गावात जसा आम्ही ठराव घेतला त्या पद्धतीने ठराव घेऊन आपण सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं राहावं ही मी अशी सर्वांना विनंती करतो। माझं नाव श्रीकृष्ण केशवराव शिंदे आहे। माझी बहीण एम फॉर्मला होती, तिचा ऍडमिशन करण्यासाठी आम्ही ऑनलाईन प्रक्रिया केली। त्यानंतर त्या ठिकाणी तिचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला नाही। तिला 70% असताना सुद्धा तिचा नंबर लागला नाही आणि जे ओबीसी कोट्यामधून ज्या काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रिया केली होती त्यांना माझ्या बहिणीपेक्षा कमी मार्क असून सुद्धा त्यांचा नंबर लागला आणि माझ्या बहिणीचा लागला नाही। त्यामुळे ती खचून गेली आणि हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन उभं राहिले त्याच्यामध्ये हे आमचे सर्व मराठा बांधव ह्या कारणामुळेच आम्ही आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालो आणि आरक्षणाचं महत्त्व काय आहे हे आम्हाला ह्या गोष्टीवरून कळते। माझ्या बहिणीचा नंबर लागला नाही म्हणून माझी बहीण खचून गेली। त्यानंतर आम्ही तिला थोडा धीर दिलाय, इकडून तिकडून काहीतरी करून पैशाची व्यवस्था केली आणि प्रायव्हेट कॉलेजला आम्ही ऍडमिशन केलंय। माझा म्हणण्याचा हेतू जी एकच आहे की जे आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं आहे त्या आंदोलनात सर्व मराठा समाज सहभागी व्हावा आणि मनोज जरांगे पाटील यांना बळ द्यावं। आणि आज आमच्या गावामध्ये ही परिस्थिती निर्माण पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आणि एक खंबीर साथ म्हणून कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेता यांना सपोर्ट करणार नाही आणि कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही। ही एक आम्ही आज या गावात सर्व समाज बांधवांनी मिळून एक शपथ घेतली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।